नमस्कार, आपले रामकृष्ण हरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अध्याय 11. त्याआधी तुम्ही जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर मग आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. जय जय राम कृष्ण हरी. कार्तिक महात्म्य, अध्याय 11. नारद म्हणतात, राजा, पुन्हा दैत्य आलेला पाहून इंद्रादिक सर्व देव भयाने थरथरा कापू लागले व त्यांनी विष्णूची स्तुती करण्यास आरंभ केला. देव म्हणतात, हे विष्णू, तुम्ही भक्तांच्या कार्याकरता मत्स्य, कुर्म इत्यादी रूपे धारण करून त्यांची दुःखे नाहीशी करणारे, ब्रह्मदेवादिक जगाची उत्पत्ती स्थिती व नाश करणारे, शंख चक्र गदा व पद्म धारण करणारे असे आहात. तुम्हाला नमस्कार असो. लक्ष्मीचे पती, दैत्यांचा नाश करणारे, गरुडावर बसणारे, पितांबर नेसणारे, यज्ञादी कर्मे पूर्ण करणारे, बलियज्ञ विध्वंसक, भक्तवत्सल, शरणांगत रक्षक, अशा तुम्हाला आम्ही नमस्कार करीतो. दैत्यांनी पिडिलेल्या देवांच्या दुःखरूपे पर्वताला वज्राप्रमाणे भेद करणारे हे विष्णू, जलात शयन करणारे, शेष राजशय्येवर निजणारे, चंद्रसूर्य ज्याचे दोन नेत्र आहेत, अशा हे भगवंता तुम्हाला वारंवार नमस्कार करीतो. नारद म्हणतात, राजा, हे संकटनाश करणारे स्तोत्र जे म्हणतील त्यांना श्रीहरीच्या कृपेने कधीही संकटाची बाधा होणार नाही. याप्रमाणे देव दैत्यशत्रू भगवंताची स्तुती करीत आहेत. इतक्यात विष्णूंनी देवाचे संकट जाणिले. दैत्यारी विष्णू देवांच्या दुःखाने खिन्नचित होऊन रागाने उठले व वेगाने गरुडावर बसून लक्ष्मीला भाषण करीते झाले. विष्णू म्हणतात, तुझा भाऊ जलंधर याने देवांचा नाश केला म्हणून त्यांनी सहार्थ मला बोलवले आहे, करिता त्वरेने युद्धाला जातो. लक्ष्मी म्हणते, देवा, मी तुमची प्रिय पत्नी, भक्तीने जर तुम्हाला प्रिय आहे तर युद्धात माझ्या भावाला मारणे कसे योग्य होईल. विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तो रुद्राशांपासून झालेला आहे व ब्रह्मदेवाचा त्याला वर आहे, करिता तुझ्या प्रीतिस्तव मी त्याला युद्धात मारणार नाही. नारद म्हणतात, विष्णू याप्रमाणे बोलून हातात शंख चक्र गदा खडक घेऊन गरुडावर बसून जेथे देवस्तुती करीत होते तेथे त्वरेने सहाय्यास आले. तेव्हा गरुडाच्या भयंकर पंखाच्या वाऱ्याने पीडित किती एक दैत्य आकाशात मेघाप्रमाणे भ्रमण पाहू लागला. गरुड पक्षाच्या वाऱ्याच्या योगाने दैत्यांची अशी दशा झालेली पाहून जलंधर रागाने डोळे वटारून विष्णूजवळ आला. तेव्हा त्याचे व विष्णूचे मोठे युद्ध झाले. सर्व आकाश त्या दोघांच्या बाणांनी भरून गेले. विष्णूंनी बाण मारून त्या दैत्याचे ध्वज छत्र धनुष्य व घोडे छेदून टाकले व त्याच्या छातीवर एक बाण मारिला. तेव्हा दैत्याने त्वरेने उडी मारून हातात गदा घेऊन ती गरुडाच्या डोक्यावर मारली व त्याला खाली पाडले. विष्णूंनी हसत हसत सहज लीलेने आपल्या खडगाने त्याची गदा तोडली. इतक्यात त्याने विष्णूच्या हृदयावर बुक्की मारली. नंतर ते महाबली बाहुयुद्ध करीते झाले. दंड बुक्क्या गुडघे यांच्या प्रहारांच्या नादाने पृथ्वी दणाणली. याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे युद्ध केल्यावर प्रतापी विष्णू मेघासारख्या गंभीर वाणीने त्या दैत्याला बोलले. विष्णू म्हणाले, दैत्येंद्रा, तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो. वर माग, न देण्यासारखे असेल ते सुद्धा देईन, तुझ्या मनात असेल ते माग. जलंधर म्हणतो, हे भाऊजी, तुम्ही संतुष्ट आहेस तर एक वर मला दे. माझी बहीण जी लक्ष्मी तिला घेऊन सर्व सेवकांसह आजपासून तू माझे घरी वास्तव्य कर. नारद म्हणतात, राजा, ते विष्णू जलंधरास वर देऊन
देवगण व लक्ष्मी यांसह जलंधराच्या नगरात जाऊन राहिले। तो महापराक्रमी जलंधर देवांच्या अधिकारांवर दैत्यास नेमून पुन्हा पृथ्वीवर येता झाला। तो सागरपुत्र जलंधर देव गंधर्व सिद्ध यांच्यापाशी जेवढी म्हणून रत्ने होती ती सर्व आपले स्वाधीन करून घेऊन आला। पाताळामध्ये निशुंभ नावाच्या पराक्रमी दैत्यास अधिकारी नेमून शेषाधिकांना पृथ्वीवर आणले। देव गंधर्व सिद्ध सर्प राक्षस मनुष्य यांना आपल्या नगरच्या रहिवासी प्रजा करून तिन्ही लोकांचे राज्य करू लागला। याप्रमाणे जलंधराने सर्व देवाधिकांना आपल्या ताब्यात ठेवून तो प्रजेचे रक्षण पोटच्या मुलांप्रमाणे मोठ्या धर्माने करू लागला। यामुळे त्याच्या राज्यात रोगी दरिद्री क्रूश दुःखी अनाथ असा कोणीही दिसत नव्हता। याप्रमाणे तो जलंधर धर्माने राज्य करीत असता त्याचे ऐश्वर पहावे व लक्ष्मीपती भगवान यांचे दर्शन घ्यावे अशा हेतूने एकदा मी त्यांच्या नगरास गेलो। इथे 11वा अध्याय संपलेला आहे। इति श्री पद्मपुराणे कार्तिकमास एकादशोध्याय। आता आपण कार्तिक नामस्मरण मंत्र म्हणूया। गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद रथांग पाने गोविंद दामोदर माधवेदी गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद रथांग पाने गोविंद दामोदर माधवेदी गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद रथांग पाने गोविंद दामोदर माधवेती। धन्यवाद। रामकृष्ण हरी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा।